जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, नियमितपणे आपल्या पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर अनुदान म्हणून 50,000 रुपयाची रक्कम त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केली जाणार आहे. याच्यासाठी जी अंमलबजावणी सुरू झालेली आहे, शेतकऱ्यांना उत्कंठा लागलेली आहे. 2 वर्षापासून याच्या घोषणा चालू आहेत, नेमकं पैसे खात्यामध्ये क्रेडिट कधी होणार? मित्रांनो, याच्या संदर्भात आपण वेळोवेळी अपडेट घेत आहोत, ज्याच्यामध्ये याचा GR असेल. शेतकऱ्यांना या याद्यामध्ये समाविष्ट होण्यासाठी आपल्या बचत खात्याला आधार लिंक करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी जी प्रक्रिया सुरू आहे, 5 सप्टेंबरपर्यंत याच्या याद्या म्हणतायत. आणि मित्रांनो, आज 29 ऑगस्ट 2022 रोजीसुद्धा एक महत्त्वाचा असा शासन निर्णय आलेला आहे, याचीसुद्धा माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. मित्रांनो, हे परिपत्रक आपण पाहू शकता, ज्याच्यामध्ये पावसाळी अधिवेशनामध्ये शासनाच्या माध्यमातून जे काही पुरवणी मागण्या करण्यात आलेल्या होत्या, या सर्व पुरवणी मागण्या अधिनियम क्रमांक 40 माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहेत. आणि आता त्या त्या विभागानं वित्त विभागाला प्रस्ताव पाठवावेत आणि हा निधी मागवावा, अशा प्रकारची एक याच्यामधून सूचना देण्यात आलेली आहे. याच्या संदर्भातील हा अधिनियम क्रमांक 40 आपण पाहू शकता, 26 ऑगस्ट 2022 रोजी राज्यपालांच्या माध्यमातून याला मंजुरी देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र शासन राज्यपत्र असाधारण भाग 4 हे 26 ऑगस्ट 2022 रोजी प्रकाशित करण्यात आलेले आहे, ज्याच्यामध्ये विविध विभागाच्या माध्यमातून सेवा आणि उपयोगासाठी जे काही एकत्रित निधीची मागणी करण्यात आलेली आहे, एकत्रित निधीला मंजुरी देण्यासाठी हा एक अधिनियम पास करून मंजुरी देण्यात आलेली आहे. मित्रांनो, याच्यामध्ये पावसाळी अधिवेशनामध्ये जे काही विविध विभाग आहेत, लोकसेवा आयोग असेल किंवा जे वित्त विभाग असेल, महसूल विभाग असेल, कृषी विभाग असेल किंवा जे काही आरोग्य विभाग असेल, या सर्व विभागाच्या माध्यमातून त्या त्या विभागासाठी आवश्यक असलेल्या निधीच्या मागण्या करण्यात आलेल्या आहेत, ज्याच्यासाठी साधारणपणे 25,000 कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आलेल्या होत्या. आणि या सर्व मागण्याला या एकत्रित अधिनियमाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे. मित्रांनो, याच्याच अंतर्गत आपण जर पाहिलं तर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना या योजनेसाठीचं हे 50,000 रुपयाचं अनुदान देण्यासाठी 2435 नंबरचं लेखाशीर्ष या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि याच लेखाशीर्षालासुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकता, महसूल विभागाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे. महसूल विभागाच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर एकत्रितपणे 5,145 कोटी रुपयाची मंजुरी देण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये इतर कृषीविषयक कार्यक्रम 2435 लेखाशीर्षाचा देखील समावेश आहे, ज्याच्यासाठी साधारणपणे 4,700 कोटी रुपयापेक्षाचा जास्त निधी या ठिकाणी वितरित केला जाणार आहे. तर मित्रांनो, अद्याप देखील लाभार्थी याद्या बनलेल्या नाहीत, आपल्या बचत खात्याला आधार संलग्न करून घ्या, जेणेकरून या याद्या बनत असताना आपण जर पात्र असाल तर आपल्यावरती या ठिकाणी अपात्रतेची टांगती तलवार राहणार नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारचं एक महत्त्वाचं अपडेट होतं. याच्याच संदर्भातील इतरही काही महत्त्वपूर्ण अपडेट असतील तर अपडेट आपण नक्की जाणून घेऊयात. धन्यवाद.